आणि नागपूर मधल्या बेपत्ता झालेल्या भाजपच्या कार्यकर्त्या सना खान यांच्या बेपत्ता प्रकरणी आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. याच प्रकरणात अमित साहूला अटक करण्यात आली आहे. जबलपूर मधून आरोपी अमित साहूला अटक करण्यात आलेली आहे आणि सना खान यांची हत्या केल्याची कबुली आरोपी अमित साहून दिली आहे. अमित साहूला भेटण्यासाठी सना खान या जबलपूरला गेल्या होत्या. पहिल्या दिवशी कुटुंबियांशी त्यांचा संपर्क झाला पण दुसऱ्या दिवसापासून सना खान यांचा फोन स्विच ऑफ येत होता आणि त्यामुळेच त्यांना शोधण्याचे प्रयत्न सुरू होते. 10 दिवस झाले सना खान यांचा कोणताही थांगपत्ता लागू शकलेला नव्हता आणि आता सना खान यांची हत्या केल्याची कबुली आरोपीनं दिली आहे. आणखीन माहिती रजत वशिष्ठ आपल्याला देतील. रजत. कविता, नागपूर पोलिसाच्या जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांच्याकडून खात्रीलायक माहिती मिळत आहे की अमित साहूला अटक करण्यामध्ये पोलिसांना यश आलेलं आहे आणि नागपूर पोलिसांचा एक पथक जो आहे तो जबलपूरमध्ये हजर आहे. सध्या अमित साहू याची चौकशी केली जात आहे आणि या चौकशी दरम्यान त्याने सना खान यांची हत्या केल्याची कबुली दिल्याची माहिती जी आहे ते वरिष्ठ अधिकारी देत आहेत. दरम्यान या हत्यामागचा मोटिव काय होता, कारण काय होता, त्याने ही हत्या कुठं केली आहे आणि त्याच्यानंतर मृतदेह जो आहे तो त्याची विल्हेवाट त्यांनी कुठे लावली होती हे सगळे प्रश्न जे आहे अजूनही अनुत्तरित आहे. मात्र या प्रकरणामध्ये सना खान बेपत्ता झाल्यापासून अमित साहू हा सुद्धा बेपत्ता होता आणि त्याच्या हॉटेलमधील ज्या नोकराने जे काही माहिती दिली होती त्यामुळे अमित साहूनेच सना खान यांची हत्या केली असावी असा दाट संशय होता. मात्र त्या संदर्भातले पुरावे हाती लागत नव्हते. मात्र आता एक मोठी अपडेट जबलपूरमधून आलेली आहे आणि त्याच्यामध्ये अमित साहूला अटक करण्यामध्ये पोलिसांना यश आलेलं आहे. खरं पाहिलं तर नागपूर पोलिसांनी पण या ठिकाणी अपहरणाचा गुन्हा दाखल केलेला आहे. त्यामुळे आता अमित साहू याचा ताबा जो आहे तो जबलपूर पोलिसांना मिळणार की नागपूर पोलिसांना मिळणार हा एक कायदेशीर प्रश्न आहे. मात्र सना खान यांच्या बेपत्ता प्रकरणामध्ये आता अमित साहू याला अटक झालेली आहे आणि सना खान यांची हत्या केल्याची कबुली त्याने दिलेली आहे. कविता, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.